वन समोर करायला लावले त्यांनी बंदरे आले वाटतं मागायला त्याने आल्यामुळे वन समोर करा हा 15 तारखेला संध्याकाळच्या वेळी पंढरपूर शहरातील रिद्धीसिद्धी मंदिर या ठिकाणी एक अजय खाडे नावाचा व्यक्ती हा त्याच्या कमरेला पिस्टल लावून फिरत आहे. याबाबतची गोपनीय माहिती पी अरुण पवार यांना प्राप्त झालेली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे प्रगतीकरण शाखेची पी मुकदूम व त्यांच्या टीमला याबाबत कारवाईचे आदेश दिलेले होते. सदर व्यक्तीला चेक केले असता त्याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल त्या ठिकाणी आपण जप्त केलेलं आहे. 16 तारखेला कॉलेज रोडवरील श्रीकृष्ण हॉटेल जे आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती प्राप्त झालेली होती की एक व्यक्ती त्याचं नाव गणेश शिंदे आहे तो त्याच्या कमरेला पिस्टल लावून फिरत आहे. सदर माहितीच्या आधारे ई पी आय मुकदूम व त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं त्याच्याकडं चौकशी केली व त्याच्या कमरेला त्या ठिकाणी एक गावठी बनावटीची पिस्टल आणि 2 काडतूस त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3725 अन्वय सदर आरोपितांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये या आरोपितांनी हे पिस्टल कुठून आणलेलं आहे या पिस्टलचा वापर करून आदर काय ऑफेन्स करायचा त्यांचा काही इरादा होता का याबाबत देखील पी सी आरमध्ये आपण चौकशी करत आहोत. सर कुठले ते आरोपी? हे आरोपी पंढरपुरातीलच आहे. स्थानिक घेतले स्थानिक पंढरपुरातील राहणारे आहेत. गुन्हे त्यांच्यावर काही गुन्हे होते? दोन्ही आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे नाही आहेत. फर्स्ट ऑफेन्स आहे त्यांचा. आणि कुठून आणली काय सांगितलं का ते? याबाबत त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे परंतु पुढची जी लिंक आहे आमची तर ती सध्या डिस्क्लोज करणं उचित नाही. परंतु यांनी कुठनं पिस्टल आणलेली आहे कुठल्या कामासाठी वापरली जाणार होती याबाबत आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे आणि निश्चितच त्यांनी ज्या व्यक्तींकडनं घेतलेल्या त्यांना देखील भविष्यात अटक होणार आहे. थँक्यू सर.